परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी काठलीस तू एष्टी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नाती जन्माची माती कोकणची सगळ्या गावात तुमच्याबद्दलच बोललं जाते पाण्यावर गेले तिथेही हाच विषय म्हणून तुम्हाला भेटायला आले ताई तुम्ही या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका हो यांना काय सवयच एखाद्याची बदनामी करण्याची आपल्याच माणसात खोट असेल तर लोक तर बोलणारच ना मला कुणाची गरज नाही तू सुद्धा जाय तू काही ऐका माझं प्लीज प्लीज जा गावातल्या लोकांनी तुम्हाला कळवलं असेलच तुमचे हितचिंतक आहेतच ना तुम्ही आजच्याच गावी निघून या उद्या सकाळपर्यंत इथे पोचला नाहीत ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन मग पुन्हा कधीच नाही आलात तरी चालेल हॅलो हॅलो राणी सरकारांसाठी गरम गरम छानपैकी तूप घालून पेज आणलेली आहे खाणार ना पेज गरम गरम सगळी संपवणार ना संपवायची त्याशिवाय ताकद कशी येणार किती वर्ष माझ्या हातचं खातेस तुला दुसऱ्या कोणाच्या हातचं जेवण चालत नाही मला माहिती आहे माझ्या आजचं जेवण आवडतं ना म्हणून तर तुला आवडेल असं जेवण करतो मी हळू सावकाश सावकाश अगं आज काय गंमत झाली काय झालं माहितीये का आपला गणू आहे ना तो आधीच चिंगूस मारवाडी आहे आम्ही आज 3 वेळा त्याच्याकडनं चहा घेतला कसा घेतला त्याला घाबरवलं त्याला म्हटलं आम्हाला चहा नाही दिलास तर हे दुसरं भूत खरोखरच येईल मग भूताला 20 कप चहा देण्यापेक्षा आम्हाला तेच चहा तू मग दिला ना त्याने आता कस असं आलं लबाड लबाड घे असं छान तुला यायचंय नाही ना तू चालायला लागलीस म्हणजे नाही थोडी ताकद येऊ दे थोडी चालायला लाग
कोण म्हणतो तू आजारीस? तू आजारी नाही आहेस आणि मी आहे ना। देऊ आणखी थोडीशी एवढं शेवटचं हां। घास घेरे आस पुरे भरलं पोट नक्की। तुला दुसऱ्या कोणाच्या हातचं जेवण चालत नाही मला माहिती आहे, माझ्या हातचं जेवण आवडतं म्हणून तर तुला आवडेल असं जेवण करतो मी। काय मी जेवलो का? अंथरुणावर आजारी पडलीस तरी माझीच काळजी कर। अगं तुझं पोट भरलं म्हणजे मला जेवण्याचं समाधान मिळतं। जेवण तू भरवणारेस ना, तू आधी बरी हो आणि मग भरव मला, मग तू भरवायचंस आणि मी जेवायचं। काय म्हातारा? मी म्हातारा कोणाला म्हणतेस? हे म्हातारा नाही आहे मी, अजून आपल्याला खूप जगायचं आहे। अगं सावित्रीनं त्या यमाला परत पाठवलं आणि सत्यवनाला परत आणलं ना, तसं मी यमाला परत पाठवीन आणि तुला परत घेऊन येईन। आपल्याला खूप भरपूर वर्ष संसार करायचा आहे। तू माझी सावित्री आणि मी तुझा सत्यवान। आता संध्याकाळला दुसरं काहीतरी कर, चहा नकोय ना आता। बर बर, आता थोडं पाणी प्यायणार का? पाणी पिणार का थोडं? हा देतो पाणी देतो। अरे तुझ्या बाबांचं बरोबर आहे, आता काहीच उरलं नाही, सगळंच संपलंय। मामा तू असं बोलू नकोस ना, मी आहे तुझ्या सोबत नेहमी। हे बघ सोबत फक्त नावाला आहे, आता तू लग्न कर कोणाशी तरी। तुझे बाबा आहे ना तुझ्यासाठी चांगला नवरा शोधतील, मग तू त्याच्या घरी जा। मी नाही पण किमान तू तरी आनंदात राहा। तू असं नको बोलूस ना, मला खरंच रडायला येते आता। आयुष्यभर रडायला लागू नये ना म्हणूनच बोलतोय, बाबांचं ऐक। तू लग्न कर ग, मी हरलोय, मी पूर्ण हरलोय ग। मला तुला असं हरून मिळवायचं नव्हतं आणि कधीच नाहीये। हे पामा, अरे तू असं नको बोलूस ना, मी आहे तुझ्या सोबत आणि आयुष्यभर तुझ्यासाठी थांबेल, पण दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करणार मी। बघ पण वय थांबत नाही ना सरे, आणि बाबा गावात काय सांगतील त्यांचा विचार कर। माझ्यासारख्या अपयशी माणसासाठी तू तुझं आयुष्य माती करू नको। मी जाईन मुंबईला। हा परत आलाय असा आणि आता का परत आला असेल? जेव्हा मी वाट बघत होते तेव्हा तोंडही दाखवलं नाही, आणि आता आयुष्यात जेव्हा वाट उरलीच नाहीये तेव्हा परत आलाय। का आलास तू मधुकर? अरे काय काय आणि किती स्वप्न दाखवली होतीस रे, बहुधा ते वयच तस होत। त्याच्यातलं आणि माझ्यातलं नातं आम्हा दोघांना उमगलंच नव्हतं नीटस। ए सुभद्रा, तुम्हाला सोडून तर नाही जाणार ना ग? नाही, पण माझं लग्न ठरलं तर जावंच लागेल,
आणि माझ्याशी लग्न झालं तर काहीतरीच काय मधू का आपलं लग्न होऊ शकत नाही का नाही कारण मी काल आई बाबांना बोलताना ऐकले ते माझ्यासाठी श्रीमंत मुलगा बघताय आणि तू कुठे श्रीमंत ए पण मी तुला आवडतो ना ए तुला कसा नवरावा मला हा अगदी तुझ्यासारखा म्हणजे श्रीमंत नसेल तरी चालेल पण मित्र हवा तुझ्यासारखा ए हो ना ए मग तुझ्या बाबांना समजावून सांग ना कसं शक्य बाबा कोणाचं ऐकतात का ए त्यापेक्षा तूच हो ना श्रीमंत मोठी गाडी घेऊन ये बाबांसमोर सूट बूट घालून ये अगदी मग ते तुला नक्की हो म्हणते हा ते मग ठीक आहे मी खूप पैसे कमवेन आणि श्रीमंत होईन आणि मगच इथे येईन बघस तू आता श्रीमंत झालास पण यायचं विसरलास माझा संसार सुरू होऊन उद्ध्वस्त झाला तरीही तू आला नाहीस मला श्रीमंत घर मिळालं पण सुख नाही पैसा खूप होता त्यांच्याकडे पण प्रेम नव्हतं कसं असेल माझं प्रेम तर तू घेऊन गेला होतास तुझ्यासोबत आणि आता कशाचीच उमेद उरली नसताना तू परत अचानक आलास का कशासाठी आलास मधुकर कशासाठी सारिका चला बाळा जेवून घेऊया तुम्ही जेवा मला भूक नाहीये अगं असं काय करतेस सोन्या आता रडून काही फायदा आहे का त्याचा विचार काढून टाक बघू डोक्यातून हे बघ मी माझ्या परीने त्याला संधी दिली होती त्याचं सोनं नाही करू शकला तो आणि समोर हे सगळं असं दिसत असताना मी तुझा हात त्याच्या हातात देणं मूर्खपणाचं ठरेल चल चल उठ बाबा मला खरंच भूक नाहीये ठीक आहे तू जेवणार नसशील ना तर मीही जेवणार नाही बघूया कोणावर जास्त प्रेम आहे एवढं सुद्धा कळत नाही वांस बाई ना तू अगं वांस बाई ना असं बारशाला जाऊ नये अपशकून होतो कळत नाही मी तुला वचन देतो एक वर्षात आपली खोली होणार आणि आपण आपल्या बाळाला जन्म देणार आता तू शिकवणार आईचं प्रेम काय असतं ते चार वर्ष झाली तुला मूल नाहीये वांस आहेस तू वांस वांस आहेस तू वांस वांस आहेस तू वांस काय विचार करून आलो होतो आणि काय होऊन बसलो मुंबईतली नोकरी गेली इथे भांडवल लागणार म्हणून खोलीसाठी ठेवलेले सगळे पैसे काढून आणले आता होतं नव्हतं सगळं संपलं नोकरी गेली कामही गेलं
आणि सारी काही हातून गेली. मनापासून एखादी गोष्ट केली आणि त्याचा हा मोबदला मिळाला. तिथल्या कामात मन रमत नव्हतं म्हणून इथे आपल्या माणसात आलो. पण आता अपयशाची भीती आपल्या माणसात असल्यामुळे जास्त वाटते. आता गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली. मुंबईवाली 4-5 हजार पगाराची पोरं आता हसतील मला. सगळं संपलंय, सगळं संपलंय. काय ग, काय झालं, टेन्शन मध्ये काय आहेस? हे काय? तुमच्या भावाने नोटीस पाठवली. तुम्ही त्यांना त्यांच्या हिस्स्याचं घर नाही दिलं तर ते कायद्याने केस लढणार आहेत तुमच्या विरोधात. वा, हेच बाकी होतं. त्याच्याकडून दुसरी कुठली अपेक्षाच नव्हती म्हणा. आता भावामध्ये कायदा मध्यस्थी करणार म्हणजे नातं संपलंच म्हणा की. अशी नोटीस पाठवून नातं त्यांनी संपवलं. आपल्याला तसं नाही करायचं. आता कोर्ट म्हणजे लढणं आलंच ना, मग इच्छा असो वा नसो, नाहीतर मग सगळं त्याच्या नावावर करावं लागेल. तुम्ही एकदा त्यांच्याशी शांतपणे बोलून बघा. अगं, शांतपणे बोलण्याचीच नोटीस आहे. वैताग आलाय का सगळ्याचा आता? असं वाटतंय ना, हे घर सोडून जावं आणि जावं राहावं सरकारी घरात दुसरीकडे कुठेतरी. पण आईचा जीव अडकलाय ना या घरात. हाच तर फरक आहे तुम्हा दोघात. अरे 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 अरे, काय झालं? सगळं संपलंय अण्णा, सगळं संपलंय. मला कळलंय सुनील, कुणी सगळं कळलंय मला. काही काळजी करू नका. फक्त मला एवढं सांग, हे सगळं पुन्हा जर उभं करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आता ते सगळं उभं करणं शक्य नाही अण्णा, कारण मी माझे सगळे पैसे या धंद्यामध्ये लावले होते आणि त्यांनी ते नुकसान भरपाईसाठी जप्त केले. आता माझ्याकडे काहीच उरलं नाहीये. काही काळजी नको. हे घे, मी आणले माझी आयुष्यभरची कमाई आहे सगळी. माझ्या उपयोगी नाही पडली, पण तुझी गरज नक्की पूर्ण करेल. घे. अरे बाबा, एकदा सुरुवात केली ना, आता मागे वळून बघायचं नाही. घे. नको अण्णा, तुमची कमाई मी कशी घेऊ? अरे मी तुमचं कोणी लागत नाही का रे? तुम्ही आहात आमचे, पण मला माझा बिझनेस तुमच्या कमाईवर नाही सुरू करायचा. नको तिकडे स्वाभिमान रे तुमचा. हा बरं, घे कर्ज म्हणून. घे, चल घे कर्ज म्हणून घे, आणि मग तुला जेव्हा पैसे मिळतील ना तेव्हा परत घे. पण अण्णा, परत घेणार असाल तरच घेईन मी. मी घेतले नाहीत ना तर गावासाठी खर्च करेन, कळलं? पण आता तुझी गरज पूर्ण होणं महत्वाचं आहे. अरे बाबा, सगळी भिजत तुझ्यावर आता. अण्णा, मी काय विचार करत होतो की आपण जर एवढं सगळं करत असू तर कुणावर अवलंबून राहायला नको. या पैशामध्ये अजून थोडे पैसे टाकले ना तर आपल्याला आपला माल घेता येईल, म्हणजे तो आपल्या मालकीचा राहील, म्हणजे नफाही आपला आणि तोटाही आपला. इतकंच ना, हे घे एवढे पास होते. अरे पण हे पैसे तुला कुणाला तरी द्यायचे असतील ना. अरे बाबा, मला कुणाला द्यायचं नाही. गाडीचा हप्ता भरायचा होता ना, त्यासाठी जमवले होते. ये. पण हे मला दिलेस तर गाडीचा हप्ता कसा भरणार? पुढच्या महिन्यात 2 हप्ते एकत्र भरेन. या महिन्यात जरा जास्ती मेहनत करेन.
पण आता तुझी गरज महत्त्वाची आहे. अण्णा सुन्या, मी असा विचार करत होतो की आपण गावी येऊन चूक केली की काय, पण मी योग्य निर्णय घेतला. मुंबई सारख्या शहरात अशी मदत कोणी करेल का, आणि तीही निस्वार्थी पण. नाही आता कामाला लागलं पाहिजे, आता त्या मालकाला पटवायला पाहिजे. ते तू पटवशीलच रे, पटवायचा चांगला अनुभव आहे तुला. हे सुन्या दपळ. अण्णा थँक्यू. हुशार आहे पोरगा, हुशार आहे. यश त्याला नक्की मिळेल. चला आता तुम्ही कामाला लागा, मेहनत करा. हो अण्णा, आता पर्यटकही वाढलेत त्यामुळे कसलं टेन्शन नाही. येतो. जोरात मेहनत कर जा. बाई माहेरी आली म्हणजे तिला नवऱ्याने टाकलं, असा सरळ साधा हिशोब असतो तुम्हा पुरुषांचा. सगळेच काही तुझ्यासारखा विचार करत नाहीत. आणि त्यावेळी कोणी रूपावर भाळून केलंही असतं लग्न, तर आयुष्यभर सुख मिळेल याची खात्री काय.